पळा लवकर लवकर पळा नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेजी अबाउट फिशिंग। आजचा व्हिडिओ एकदम धमाल आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण चिलापी मासे म्हणजे मोठे मोठे चिलापी मासे ते पकडण्याची एक वेगळी टेक्निक बघणार आहोत आणि पकडलेल्या माशांची एक मस्त पैकी रेसिपी सुद्धा बनवली आहे। त्यासोबत तुम्हाला बघायला मिळतील बरंच काही। ओव्हरऑल आजचा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओ एंड पर्यंत बघा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राइब असाल तर प्लीज लाईक केल्याशिवाय जाऊ नका। थँक्स अ लॉट। एकदम कडक कडक उमने कडक बाबू इथे बघा ट्री हाऊस बनवलंय आणि त्याचं वरचं जे सगळं कापड असतं ते काढून टाकलं। ॲक्च्युली पडलंय मला वाटतं हवेने, पण घर एकदम साबूत आहे तर मला वाटतं इथे पण 24 hours 48 hours असं काहीतरी चॅलेंज करायला पाहिजे इथं, है ना। हे बघा असं सेटअप आहे, आपली साधी बांबूची काठी आहे आणि तिला हे असं हे लावलं, याला काय म्हणतात, गाईड बनवलं तारचं आणि अशा प्रकारे याच्यातून हुक घालायचं आहे आणि एकदम बारीक हे लावलं आहे बघा, वेट सिंकर। गळ किती नंबरचा आहे हा तार गळ आहे बघा? 5 नंबर। ओके, आणि याला पान कसं लावायचं हे बघा, अशा प्रकारे घडी करायची। हां, चपाती जशी लावतो ना, हां तोच। हे झाडाचं पान आहे, अशा प्रकारे लावलं आहे बघा। आणि इकडे काही अंतरावर फ्लोट लावलं आहे, दोऱ्याने बांधलं फ्लोट, फक्त ह्या फिशिंग लाईनला ना दोऱ्याने बांधलं आहे, म्हणजे हे तुम्ही मागे पुढे सरकवू शकता बघा, असं जेवढी डेप्थ हवी असेल त्या हिशोबाने हे सरकवता येतं। आणि साधी हँडलाईन सेटअप आहे ही, 0.40 mm फिशिंग लाईन आहे। तर याच्या मागे काय म्हणतात, लॉजिक असं आहे मित्रांनो की चिलापी मासा जो नर मासा मेल मासा जो असतो तो असं घरटं करतो, म्हणजे खड्डा करतो पाण्यामध्ये आणि तिथे एकदम सगळं क्लीन ठेवतो, ज्याच्यामध्ये फिमेल येऊन अंडी घालते आणि त्याच्यामध्येच हे लोक जे म्हणजे आपण जे गळ जो आहे पान लावलेला गळ असतो तो ते बरोबर सेंटरमध्ये त्या खड्ड्याच्या म्हणजे त्या घरट्याच्यामध्ये टाकला जातो। मग जो मेल असतो तो क्लीन करायला येतो आणि तेव्हा त्याला ती घाण दिसते, तेव्हा तो ते पान उचलतो आणि बाहेर टाकायला जातो, त्यावेळेसच आपल्याला हुक सेट करायचं आहे। बघा इथे समोर खड्डा केलाय तिने, बरोबर सेंटरला पडायला पाहिजे। इकडे एक गळ टाकलाय, म्हणजे इकडे एक पान टाकलंय आणि इकडे एक पान टाकलंय। पाणी उपळलं दिसलं का? थोडं पाणी हल्लं ना अजून इकडे, हा आडवा पाईप पडला तिथे, तो तोंड बघा तिथे डोळे दिसतात, थांबा खड्डा साफ कर तिथे, तो पालाय ना मध्ये हिरव्या पालाय तिथे बघा, चमकली बघा थोडी, थांबा आता बाहेर येईल। पळा लवकर लवकर पळा, सर कम ऑन हरी अप। अरे झाडाला अडकल्यात हंगूस, केवढी आहे ती, हा असं दाबायची बस आली आता झालं तोंडात बोट, वार चांगला झाला केवढी शपत चालू केलंय ना एक नंबर, वार बघा कसा भारी झालाय साईज बघायची केवढी आहे, बापरे न रे। हा मित्रांनो, हा गिफ्ट तिलापिया नाही आहे, हा कोणता तिलापिया आहे हे मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल। आणि मोझांबिक सुद्धा नाही आहे हा, एक नंबर। नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलोय तुमच्यासाठी खूपच मजेदार ॲप
ज्याचं नाव आहे रमी सर्कल. हा एक खूपच सेफ आणि सिक्युअर्ड गेमिंग ऍप आहे ज्याचे 1 करोडहून अधिक ऍक्टिव्ह युजर्स आहेत. जिथे तुम्ही खेळू शकताय रमी आणि जिंकू शकताय भरपूर पैसे. त्यासोबत खेळू शकताय भरपूर गेम्स तेही विदाउट चार्जेस. याचं वैशिष्ट्य म्हणजे जिंकलेली रक्कम तुम्ही त्वरित तुमच्या अकाउंटवर घेऊ शकताय. एटीएम क्रेडिट डेबिट कशाहून तुम्ही याच्यावर पैसे डिपॉझिट करू शकताय. तुमच्या पहिल्या डिपॉझिटवर तुम्हाला मिळेल ₹2000 पर्यंतचा बोनस. रमी सर्कलवर रमी खेळणं फारच सोपं मित्रांनो, कारण हे ऍप मोबाईलवर फारच स्मूथ चालतं. तर मित्रांनो वाट कसली बघताय, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, तिकडे जाऊन तुम्ही रमी सर्कलवर रजिस्टर करू शकताय. मित्रांनो ह्या खेळाची लत लागू शकते आणि याच्यामध्ये वित्तीय जोखीम समाविष्ट आहे, त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीवर खेळा. गेलं फ्लोट आत मध्ये. आली 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 बसली बसली. कोण गेली? अरे खाली जायचं ना अख्ख्या. अनफॉर्च्युनेटली तिकडे पण अशी सुटली होती ती चिलापी. आता रेकॉर्डिंग तर आली आहे पण सावली पडली होती, तेवढी क्लिअर आली नाही आहे. पण चिलापी कशी हुक होते हे कळालं आपल्याला आणि मस्तपैकी साईजची चिलापी हुक झाली होती पण सुटली. पण एक आपल्याला लँड करता आली आहे, ती चांगली गोष्ट आहे. आपण जी टेक्निक वापरून मासे पकडत होतो तर ती टेक्निक वापरून इकडच्या काही लहान मुलांनी मासे पकडलेत, मोठ्या साईजचे चिलापी मासे पकडलेत. जरा ते बघूया. अरे बापरे किती मोठे ते, किती मोठे आहेत ते बघा. केवढं जड येते हा. इथं घे. नाव काय बाळ तुझं? आकाश. आकाश आणि तुझं नाव नाही मोत्या. मोत्या. अरे बापरे बाप, काय मासे का काय हे बघा. ह्या दोघांनी आकाशनी आणि मोतीनी मोत्या मोत्या नाही मोत्या काय बोलू मोतीनी. तर हे एवढे जबरी साईजचे मासे पकडलेत. आपण ज्या टेक्निकने मासे पकडत होतो त्याच टेक्निकने. खतरनाक. ठेवून देऊ आदर. सेम सेटअप आहे, एवढी एवढंसा सेटअप आहे. 35 नंबरचा दोरा आहे, सिंकर आहे आणि हा एकदम बारीक गळ आहे बघा. इलेक्ट्रॉल आहे. आता सकाळपासून काही खाल्लं नाही, नुसतं उन्हात फिरतोय. आणि आता किती वाजलेत? 4 वाजले ना. 4 वाजलेत आता. 4 वाजलेत आणि सकाळपासून काही खाल्लं नाही. तर ॲटलिस्ट इलेक्ट्रॉल तरी पितो कारण की बराच वीकनेस यायला लागलाय. खाली बस रे. त्याला म्हटलं होतं तो पाला काढ सगळा. आली आली इकडे. अरे खाली बस ना. खाली बसा. हा मला दिसतं आखे. तू बस खाली, आम्ही सांगतो तुला. मारा मारा उठायचं. हा का? जागेवर फक्त गेली. आता नाही येणार. नाही येते येते. वार नाही झाला की तुम्हाला जाणवलं काय? हा काय थोडं टच झालं का? हा परत मिळाली होती. फ्लोट पण नेलं होतं पण आपल्याला तेवढं जजमेंट नाही आहे स्टिकचं, तर त्यामुळे सुटली. पहिलीच वेळ, बघूया दुसऱ्या वेळ आपल्याला मिळते का नाही. मारा. हा सोडा डील. सोडा सोडा एवढं नका. जा आकाश. आकाश जा लवकर लवकर जा. ते निघून जाईल. तोंड फाटत नाही. नाही अरे दिल नाही हो ना. हे इकडे घ्या आकाश. दिल अरे दिल मी इकडनं सोडतोय ना. दोरा सोडतोय ना. अरे 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 तू सांभाळ. नाही ते जाऊ दे, मासे गेले तर जाऊ दे. तू ये व्यवस्थित बाळा. हे इकडे घे. कोपऱ्यावर दाब आकाश. याच्यात दाब रे बिताडा. ए मातीवर दाब. मातीवर. हा मातीवर दाब. मातीवर दाबल्यानंतर वार चांगला बस. तुझा हात नाही बसणार. अरे तसं नाही रे बाळा. तू मासा घाल वर नको उचलूलय. अरे रे 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 अरे बाळा अरे काय करतोय तू. हा हा आला आता 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 आला आला आला. फायनली सरांनी एक चिलापी तर पकडली मोठ्या साईजची. मिळाली आपल्याला चिलापी. कृप. 2 दिवसानंतर सरांना यश आलेलं आहे आणि फायनली मासा बाहेर निघाला आहे. बसला होता ना चांगला. ह्यावेळेस गडबड केली ना एकदम व्यवस्थित. तसा वार दिला. मासा गेला असता तरी चालला असता आकाश. तू स्वतःला सांभाळ फक्त. त्याला सवय आहे पाण्यातली. हे मी फार आधी वापरलं होतं हे असं लक्षातच नव्हतं. एकदम ठीक चेडी ना. तर अशा साध्या सेटअपवर आणि पानावर आपण आज एक मासा लँड केला आहे म्हणजे यांच्या टेक्निकने. इकडे सोमनाथ. सोमनाथ आहे आणि आपला कॅमेरा धरणारा विक्रम आहे. बघा इथं ह्या कॅमेरामध्ये दिसत असेल विक्रम आहे. ऑल अबाउट फिशिंग.
तर ह्या दोघांच्या मदतीने 2 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर एक फुटेज आपली डिलीट झाली जरी तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला मासे लँड करता आले. 2 मासे लँड केलेत, एक सोमनाथने केला, ॲक्च्युली सोमनाथने 2 मासे हुक केले होते, एक सुटला आमच्या चुकीमुळे आणि एक लँड केला. आणि आत्ता हा माझ्याकडनं पण हाच सुटला होता पण हाच परत मिळाला कारण की याला गळ लागला नव्हता. काय साईज आहे जबरदस्त बघू हे पकड. साईज बघा क्या काय जबरदस्त साईज आहे या माशांची, खतरनाक दिसतोय मोठा. मी दिसतो का? हा नाही उजड आहे ना वरती, जाऊ जाऊ दे. मासा दिसतोय ना, साईज बघा जबरदस्त. आणि हे सगळे नर आहे मेन म्हणजे. आणि मादी जी असते फिमेल जी असते ती एवढी कलरफुल नसते आणि निमुळती असते ना, लहान असते ॲक्च्युली, एवढी लाल पंख वगैरे नसतात. त्याचा कलर बघू शकता तुम्ही, एक नंबर. खूप मजा आली, खूप मजा आली. 842 ग्रॅम ही मोठी आहे, 1.25 किलो आहे, 2 किलो बरोबर 2 किलो दोन्ही मिळून. तर माशाचा रंग बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे लाल फिन्स आहेत, शेपटीसुद्धा याची लाल आहे. आणि हे मासे आहेत ना बघा, हिरवा कलर आहे. हा नर आहे म्हणजे मेल आहे त्यामुळे याला एवढे सुंदर कलर आहेत, फिमेलला एवढे सुंदर कलर नसतात. आता ही पवना नदी आहे, पवना डॅम आहे. पवना डॅममध्ये गिफ्ट तिलापिया जी आहे, गिफ्ट तिलापिया तिचं कल्चर होतं, तर त्यातनं काही मासे सुटून आलेले असतात. ते मासे सुटून मोझांबिक चिलापीचं असतो, मोझांबिक चिलापी म्हणजे जो नदीमध्ये मिळणार असतो काळपट चिलापी, त्याच्यासोबत क्रॉस झालेले हे मासे आहेत. त्यामुळे हे असे दिसतात म्हणजे थोडेफार गिफ्ट चिलापीसारखे दिसतात आणि थोडेफार मोझांबिकसारखे दिसतात. तर हे मासे तसे आहेत म्हणजे यांची साईज पण वाढली आहे पण यांना कलर भरपूर आहे, काळपट पण आहे. गिफ्ट तिलापियाला कलर एवढा नसतो आणि मोझांबिकला भरपूर चांगला कलर असतो, तुम्हाला माहितीच आहे, हिरवा पिवळा निळा. ते दोघांचं क्रॉस ब्रीड आहेत. काय आहे ठीक आहे, दिसतं ठीक आहे. कोपरे काढ ना, काढ ना, जिवंत आहे. तिला काटेला डेंजर मी नाही काढत. तोंड ये बरोबर 4-5 महिने से रखा हुई सो. हाँ ये झाड़ पे भी चढ़ता नहीं मछली? हाँ उल्टा झाड़ पे चढ़ जाता है. मासे तर आपण पकडले, 2 मस्त साईजचे मासे मिळाले, ते कट करून सुद्धा आपण आणलेत. आणि आज आपण विक्रमच्या घरी रेसिपी बनवणार आहोत कारण की विक्रम सुद्धा आज एकटाच आहे इकडे. तर इकडे रेसिपी बनवूया आणि त्याला पण माझ्या हाताचा बरेच दिवस झाले मासा खायचा होता, फ्राईड मासा. तर आज एक वेगळ्या पद्धतीने आपण मासा फ्राय करणार आहोत आणि ती एकदम वेगळी पद्धत आहे पण खूपच भारी आहे, खूपच चवदार होतो त्या पद्धतीने मासा फ्राय केला. तर त्यासाठी सर्वात आधी आपण आहे ना चिंचा जे आहे बघा, चिंचा आहे, चिंचा आपण आधी भिजत घालूया, त्याचा गर आपल्याला लागणार आहे. मॅरिनेट करायची ती पद्धत आपण बघूया. सर्वात आधी ना पाणी घ्यायचं आपल्याला, आलं लसूण पेस्ट घालायची आधी, त्यानंतर मीठ घ्यायचं आपल्याला, त्यानंतर जराशी हळद घालायची आपल्याला, तर जेवढे आपल्याला मासे लागणार आहे तेवढे आपण भिजत घालूया. आणि 10 मिनिटं आपल्याला हे मासे असेच भिजत घालायचे तोपर्यंत आपण मॅरिनेशनसाठी पेस्ट तयार करून घेऊया. अशा प्रकारे चिंचेचा गर काढून घेतला आपण, हे पाणी आपल्याला वापरायचं आहे मॅरिनेशनसाठी. सर्वात आधी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्यात, ह्या जरा जास्त तिखट आहेत ह्या मिरच्या, तर ह्या आपण थोड्याशा ठेचून घेऊया.
तर विक्रमच्या घरी कोणी नाहीये म्हणून आज आपण फक्त मासे तर फ्राय करणारच आहोत, त्याच्यासोबत साधा खिचडी भात बनवणार आहोत. आज आम्ही विक्रमला शिकवणार आहे स्वयंपाक कसा करायचा. तो घरची कामं बिलकुल करत नाही. वहिनी जेव्हा घरी नसतील त्यावेळेस मग त्याला थोडा थोडा का होईना स्वयंपाक करायला जमेल. आज त्याला आम्ही खिचडी भात कसं बनवायचं हे शिकवणार आहे. पूर्वी माझे आई वडील जेव्हा कामाला जायचे ना, तर आईने फक्त मला खिचडी भात बनवायचं कसं हे शिकवलं होतं. तर त्यावेळेस ते कामाला जायचे आणि भूक लागली कधी की मी खिचडी भात बनवून खायचो. खिचडी बनवण्यासाठी ना जे आपण कांदा टोमॅटो आणि पोटॅटो म्हणजे बटाटा मिरच्या हे कापतो, त्याला काही रॉकेट सायन्स लागत नाही की ते कसे कापायला पाहिजे. जसे तुम्हाला जमेल तसे कापा. खिचडी बनवण्यासाठी तुम्ही ना प्लेन भात वापरू नका नुसता, त्यामध्ये कोणती ना कोणती डाळ टाका. एक तर तुम्ही मुगाची डाळ टाकू शकताय, खूप सुपर टेस्टी लागते मुगाची डाळ टाकली. तर ती जर नसेल तर तुरीची डाळ पण तुम्ही टाकू शकताय. मी मुगाची डाळ टाकतोय. ही किती चालली होती आपण 10 रुपयाची 10 रुपयाची मुगाची डाळ आहे. अयो साईडला सांडली. आलं लसूण पेस्ट नव्हती तर आलं ठेचून घेतलं आहे आणि लसूण सोलून घेतलं आहे. सोमनाथने सोललं आहे आणि तो थोडासा नुसता जसं तुम्हाला जमेल तसं तो बारीक करा. कुकर जरा मोठा आहे म्हणजे आमच्या दोघांच्या मानाने आम्ही दोघं जणच खाणार आहोत, पण पर्याय नाही तर कुकर घेऊया. तर कुकर आता पूर्णपणे गरम झाला आहे, पाणी त्यातलं सगळं उडालं आहे, कोरडं झालं आहे. आता तेल घालूया त्याच्यामध्ये. आधी आपण खिचडी बनवून घेऊया. म्हणजे आधी खिचडी ह्यासाठी बनवतोय तोपर्यंत मासे मस्तपैकी मॅरिनेट होतील. आता तेल पण गरम व्हायला सुरुवात झाली आहे. सर्वात आधी तेल गरम झाल्यानंतर म्हणजे तेल कडक गरम करायचं आहे, मगच कढीपत्ता टाकायचा आहे. जेव्हा कडक तेलामध्ये तुम्ही कढीपत्ता टाकताना तरच तेव्हाच त्या कढीपत्त्याची जी चव आहे ती तेलामध्ये उतरते. आता जिरे घालूया, मोहरे घालूया. तर मित्रांनो जेव्हा तुम्ही कढीपत्ता घालाल ना तेलामध्ये तेव्हा गॅस कमी करून टाका नंतर. मग त्यानंतर मग मोहरी आणि जिरे घातले. चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत. चार शिट्ट्या व्हायला जास्त वेळ लागत नाही, 5 ते 6 मिनिटातच चार शिट्ट्या होतात. आणि मोजून 10 ते 12 मिनिटामध्ये आपली खिचडी तयार होते. तर अशा प्रकारे खिचडी बनवली जाते. हे सगळं बॅचलर लोकांसाठी आहे आणि ज्यांच्या बायका माहिती गेल्या असतात त्यांच्यासाठी. मासे मस्तपैकी मॅरिनेट झाले तर आता मासे तळूया. डीप फ्राय करायचे आहेत आपल्याला मासे, त्यासाठी तेल जास्त लागणार आहे. इकडे सुद्धा तेल जे आहे ते कडक गरम होऊन द्यायचं आहे, त्यानंतर मासे त्यात सोडायचे आहेत आपल्याला. जास्त वेळ लागत नाही फ्राय करायला, 3 ते 4 मिनिटामध्येच फ्राय होत आहेत मासे. कारण की आपण जे पीसेस कट केले होते ते एकदम पातळ पीस कट केले होते, तर त्यामुळे 3 ते 4 मिनिटात मासा मस्तपैकी आतपर्यंत फ्राय होतो आहे. तेव्हा मासे कसे मस्तपैकी क्रिस्पी झालेत आणि हे तयारसुद्धा झालेत, एक दुसऱ्याला चिटकलेत. वरतून एकदम क्रिस्पी आहे आणि आतून एकदम मस्तपैकी फ्राय झालाय. एकदम क्रिस्पी. एक नंबर. मी एक नंबर म्हणून काय फायदा नाही, आधी आपला विकीला देतो म्हणजे विक्रमला देतो खायला. काटे बघून खातो हा. वा लेफ्टी आहे. एक नंबर. कोंबडा आलाय. कोंबडा आलाय. छान झालंय. छान झालंय नक्की. मासा तर चांगला झालाच आहे कारण की मी नेहमी बनवतो मित्रांनो. विक्रमला पण आवडलाय आणि आपल्या बच्चूला पण आवडलाय. तर तुम्ही रेसिपी बघितली, ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्स अ लॉट.